औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील घारेगाव गावात दोन मजली इमारत कोसळली. अतिवृष्टीमुळे ही दुमजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा खाडीपुलाच्या दुरुस्तीचं काम पुन्हा हाती घेण्यात आलं, त्यामुळे उद्यापासून तीन दिवस घोडबंदरचा वर्सोवा पूल अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येतोय. पुलाच्या एका लेनवरून छोट्या वाहनांना प्रवास करता येणार आहे. या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी वाडा मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडनं करण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शिवाडी आणि ब्रह्मानपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरावस्था झाली आहे. दोन्ही महामार्ग गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात तीन राज्यांना जोडणारे महत्वाचे दुवे आहेत. या रस्त्यावर 1.5 ते 2 फूट खोलीचे खड्डे पडलेत. काही ठिकाणी साईड पट्ट्यात 3 ते 4 फूट खोल खचल्यात. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनानं उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्या ऑक्सिजन भरणाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत 95% साठवणूक करावी असे निर्देश देण्यात आले. पुढील वर्षापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट होईल असं भाकित मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बैसल यांनी केलंय. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन घेतलं जात आहे, त्यामुळेच लवकरच कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल असं स्टीफन यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्यामुळे महापालिकेनं संत तुकाराम नगर मधील जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभरात 105 नवीन कोरोना रुग्ण आढळले, 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाकडे परमबीर सिंह यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव पाठवलाय. या प्रस्तावात परमबीर सिंह यांच्यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 25 इतर पोलीस अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रस्तावात परमबीर सिंह हे डीजी दर्जाचे अधिकारी असून 4 DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. गृह विभागानं मात्र हा प्रस्ताव फेटाळलाय. या प्रकरणी गृह विभागानं अधिक माहिती मागवली आहे. जळगाव शहरात पोलन पेठ या भागाचं महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण करण्यात आलं. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. या नामकरण कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं स्वतः छगन भुजबळ यांनी पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी व्यासपीठावर येऊन कार्यकर्त्यांना व्यासपीठावरनं खाली उतरवलं. जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार पडलंय. मुक्ताईनगर आणि बोधवड या नगरपालिकेतील 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. भाजपचे बोधवडचे नगराध्यक्ष यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. दरम्यान नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न जाता नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे